ठाकरे की ओर से आज विधान भवन परिसर स्थित शिवसेना कार्यालय में पत्र परिषद ली गई, जिसमें ठाकरे सरकार ने विविध मुद्दों पर सत्ता पक्ष को आड़े हाथ लिया है। उद्वेगाने असं एक मत व्यक्त केले की पाहुण्यांनो आता इकडे गोंधळ घालण्यापेक्षा परत जा। ही साहजिकच आहे, ही एकूण विदर्भवासियांची एक भावना आहे की तुमचं स्वागत आम्ही केलं, मोठमोठे बोर्ड्स आम्ही बघतोय, होर्डिंग्स बघतोय, माझ्यासकट सगळ्यांचे त्याच्यावरती फोटो आहेत, सत्ताधाऱ्यांचे आहेत, पण एवढं स्वागत झाल्यानंतर हे स्वागत कशासाठी केलं, काय तुम्ही विदर्भाला दिलं ह्याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही आहे। मला वाटतं आज आणि उद्या वेळ आहे सरकारने व्यवस्थित विदर्भवासियांची भावना लक्षात घेऊन विदर्भासाठी काही योजना या त्याच्या नुसत्या घोषणा नाही तर अंमलबजावणी करता येऊ शकतील अशा योजना जाहीर कराव्यात। आणि साहजिकच आहे विदर्भात जरी अधिवेशन असलं तरी ते अख्ख्या महाराष्ट्राचं आहे, कारण महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन आहे। संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा काय देणार, 52,000 कोटी रुपये तुम्ही नेमके कोणासाठी कसे आणि कसे कोणत्या पद्धतीने वापरणार ह्याची कुठे अजून काही अशी सांगड घालण्यात आलेली नाही आहे। मुळामध्ये एकदा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर 2 वेळेला पुरवण्या मागण्या मंजूर केल्या गेल्या, गेल्या पण वेळेला झाल्या आणि याही वेळेला झाल्या, याची पूर्तता कशी आणि कुठून करणार त्याचं उत्तर हे करायची त्यांच्याकडे असेल। मी माझं अज्ञान असेल, मी त्याच्याबद्दल काही नाकारत नाही आहे, पण त्याचीसुद्धा त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत। आणि एकूण जे घोटाळ्यांबाबत अगदी NIT पासून सुरुवात झाली, मग सत्तार असतील, उदय सामंत असतील, आणखीन काही असतील, या सगळ्यांच्या घोटाळ्यांबद्दल हे सरकार नेमकं काय करणार आहे, का आरोप झाल्यानंतर ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांना क्लीन चिट द्यायची आणि ज्यांनी आरोप केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायची, हीच काय या सरकारची एक योजना आहे, हे पण सरकारने जाहीर केलं पाहिजे। तर अशा अनेक गोष्टी अजूनही अनुत्तरित आहेत, त्याच्यावरती या सरकारने उत्तर द्यावं हे माझं एक म्हणणं आहे। आणि आपल्याला काय प्रश्न असेल ते विचारा, त्या प्रश्नाच्या ओघात आणखीन मला काय सांगायचं ते मी सांगितलं।